सिंपल प्रेझेंट होता तसा सिंपल पास्ट आहे. आणि याचं एक्झाम्पल पाहूया, तेच वाक्य आय आता गोच होतो भूतकाळी नाही भूतकाळी मूळ रूप वेंट आहे. ओके गोच आय वेंट टू स्कूल. ओके आय वेंट टू स्कूल. ओके समजलं. भूतकाळ पाहतो आता आपण प्रेझेंट मध्ये नाही कळलं. गॉन तर इथं पण येणार आहे परफेक्टला कळलं. गॉन तिसरं रूप कधी येतं परफेक्टला. ओके वेंट त्यानंतर पुढचा कंटिन्युअस आहे पण कोणता कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस असल्यामुळे पुन्हा क्रियापदाला आय एन जी लागणार आय येणार हेल्पिंग वर्ब लागणार. पण इथं हेल्पिंग वर्ब कुठला येणार आता आय वॉच होतो कळलं का. वॉज असतं आणि क्वेश्चनला वेअर असतं म्हणून तो कालचा टेबल मी दिलेला आहे. आय वॉज गोईंग टू स्कूल. आय एन जी लागलं म्हणून कंटिन्युअस आहे आणि हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्स मधलं आहे भूतकाळातलं आहे. वाक्य झालं आय वॉज गोईंग टू स्कूल. ओके तर इथं भूतकाळी क्रियापदाला फॉर्म्युला देताना व्ही टू म्हणतात. ओके व्ही टू म्हणजेच दुसरं रूप आणि त्या दुसऱ्या रूपालाच काय म्हणतात तर भूतकाळी पास्ट टेन्सचा फॉर्म. इथं सब्जेक्ट व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब प्लस व्ही आय एन जी आणि ऑब्जेक्ट. ओके सो वॉज वेअर इथं परफेक्ट पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट. याचं एक्झाम्पल आता परफेक्ट असल्यामुळे गॉन येणारच कारण प्रेझेंट परफेक्ट असो पास्ट परफेक्ट असो किंवा फ्युचर परफेक्ट असो तिन्ही मध्ये परफेक्ट नावाला की क्रियापदाचं तिसरं रूप असत. बदल फक्त त्या हेल्पिंग वर्ब मध्ये होणार. इथं आय आय हॅव कळलं कारण हॅव हॅज असतं परफेक्टला पण ते वर्तमान काळातले कारण आय वी यू असताना हॅव असतं ही सी इटला हॅज असतं पण भूतकाळात मात्र आय वी यू कुठलाही हो करता कुठलाही हो तिथं हॅड असत. आता परफेक्ट आय हॅड गॉन टू स्कूल म्हणून भूतकाळ हॅड मुळे असं ओळखावं लागत. ओके पुढचं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. अगोदर केलं तसंच आय हॅव बीन केलं तर आपण इथं होतो had been आणि कंटिन्युअस असल्यामुळे आय एन जी आय हॅड बीन गोईंग. आय एन जी लागला हॅड बीन लागलं म्हणून हे. ओके समजलं हे पास्टचे असे चार उपप्रकार. सिंपल पास्ट आय वेंट टू स्कूल. पास्ट कंटिन्युअस आय वॉज गोईंग टू स्कूल. Past perfect, I had gone to school. And past perfect continuous, I had been going to school.